श्रीपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री शशिकला जोल्ले यांना निवेदन. श्रीपेवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री सौ शशिकला जोल्ले आले असता श्रीपेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले. श्रीपेवाडी जत्राड ग्रामपंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर श्रीपेवाडी जत्राड गावातील विधवा, गरीब, दलित व इतर समाजातील लोकांना ही जागा द्यावी या आशयाचे निवेदन उपस्थितांच्या हस्ते मंत्री शशिकला जोल्ले यांना देण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना देवगोंडा शिंपुगडे म्हणाले, श्रीपेवाडी जत्राड हद्दीतील गायरान जागेवर निप्पाणी येथील एका विशिष्ट समाजाला घरकुल योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला श्रीपेवाडी जत्राट ग्रामस्थांचा विरोध असून त्या जागेवर श्रीपेवाडी जत्राट येथील विधवा, एससी, एसटी व इतर समाजातील गोरगरीब लोकांना या जागेवर घरे बांधून द्यावी अशी विनंती करणारे श्रीपेवाडी ग्रामस्थांच्याकडून मंत्री जोल्ले यांना निवेदन देण्यात आल्याचे सांगितले. व जत्राट या गावाकरिता श्रीपेवाडीच्या हातीमध्ये असणारं जे गावरान 14 एकर जमीन आहे, यापूर्वी ती तशी जास्त होती, मात्र आता शिल्लक जी आहे ती 14 एकरच आहे. कारण यापैकी इंटरेस्टची जी यासाठी पुष्कळ जमीन दिलेली आहे, ती देण्याबद्दलचं काय म्हणजे आमचं चुकीचं धोरण आहे असं नाही म्हणत, कारण लोकांना रोजगार मिळाला. शिवाय चर्मकार समाज किंवा रोहिदासनगर नावाची एक वसाहत त्या ठिकाणी बाहेरचे लोकांच्यासाठी वसवलेली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की श्रीपेवाडी आणि जत्राटमध्ये एससी, एसटी व इतर समाजाकरिता जी जमीन आहे, म्हणजे त्या लोकांना जमीन पण नाही, घरं नाहीत आणि ते बेघर आहेत, अशा लोकांच्यासाठी सुद्धा त्याचा थोडा लाभ मिळावा आणि जे खरोखर भूमिहीन वगैरे लोक आहेत अशा व्यक्तींच्यासाठी त्याचा घरासाठी म्हणून लाभ व्हावा अशाकरिता सरकारनं त्यासाठी त्या जमिनीपैकी उपलब्ध जागा करून द्यावी. कारण आता वृत्तपत्रामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागलेत की ती जमीन वेगवेगळ्या गटासाठी दिली जात आहे किंवा लोकांना वेगळ्या दिली जात आहे, बाहेरगावच्या लोकांना दिली जात आहे. तर हे चुकीचं आहे, कारण स्थानिक लोक सोडून जर बाहेरचे लोक इथं यायला लागले तर स्थानिक लोकांना अन्य ठिकाणी पोचवायचं काय, हा प्रमुख मुद्दा इथे या ठिकाणी उपस्थित होतो आहे. तेव्हा गव्हर्नमेंटनं आणि माननीय जे शशिकला जोल्ले मॅडम यांनी यामध्ये पूर्णतः लक्ष घालून हे जे जमीन आहे किंवा ही जी जागा गायरान म्हणून आहे या जागेवरती श्रीपेवाडी जत्राट या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लोकांनाच याचा लाभ मिळावा ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना म्हणजे सर्व गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो आहे. यावेळी प्रशांत हंडुरी म्हणाले, श्रीपेवाडी जत्राट ग्रामपंचायत हद्दीतील 16 एकर गायरान जागेवर दीनदलित, गरीब व इतर समाजातील लोकांना ही जागा देण्यासंदर्भात मंत्री महोदयांसह जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयांना निवेदन दिल्याचे सांगितले. सौ शशिकला जोल्ले यांना सर्व श्रीपेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असं आहे की जे जत्राड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 14 एकर गायरान आहे, त्या गायरानेवर फक्त जत्राड ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या श्रीपेवाडी व जत्राड ग्रामपंचायतील लोकांचाच अधिकार आहे आणि ते त्यांनाच मिळावं. त्या ठिकाणी निप्पाणी येथील काही वस्ती बसवण्याचं कटकारस्थान काही लोक करत आहेत, ते हाणून पाडण्यासाठी आम्ही एकत्र होतो. परत माननीय जिल्हाधिकारी साहेब असू देत किंवा मुख्यमंत्री बोमई साहेब असू देत, त्या सर्वांना आम्ही निवेदन केलेलं आहे की ती जागा श्रीपेवाडी जत्राटमधील गरीब लोकांना, एससी एसटी लोकांना मिळावी अशी आमची व इतर समाजाला मिळावी अशी विनंती. प्रसंगी आलेल्या मंत्री शशिकला जोल्ले वहिनी त्यांना असं निवेदन आपण देण्यात आलेलं आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, प्रशांत हांडोरी, देवगोंडा शिंपुगडे, श्रीनिवास शिंदे, राजू पवार, जीवन पाटणकर, श्रीकांत कुंभार, विनायक पठाडे, बाळासुख कांबळे, अप्पासुख कांबळे, स्वप्नील वडगावे, पोपट जाधव, शिवानंद कांबळे, सुशांत वडगावे, स्वप्नील कांबळे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत कांबळे, ओमकार कांबळे, विनायक जाधव, बंडा भिवसे, राकेश कांबळे, संतोष सुतार, राहुल खंडे आदीसह नागरिक उपस्थित होते.